घेभरारीमध्ये आमचा नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला अपडेटेड ठेवण्याचा, मार्केटमधले नवनवीन ट्रेंड तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. चला पाहूया असंच काही खास. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठपला आहे. एव्हाना सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी एकदम जोरदार सुरूही झाली असेल. पण या तयारीमध्ये सजावटीचा मुख्य भाग म्हणजे गणपतीचे मखर. पर्यावरणाचा विचार करून सध्या इको फ्रेंडली मखर बाजारात पाहायला मिळतात. असाच एक फेरपटका आम्ही बाजारात मारला आणि लालबाग मधील गणेश गल्लीमध्ये पुठ्ठापासून तयार केलेले सुबक असे इको फ्रेंडली मखर पाहायला मिळाले. दिसायला हे मखर तुम्हाला थर्माकोलचे वाटतील, पण हे मखर तयार केलेले आहेत साध्या रिसायकल केलेल्या कागद आणि पुठ्ठ्यापासून. या पुठ्ठ्यांना योग्य तो आकार आणि रंगसंगतीचा उपयोग करून मखर तयार करण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनात घरगुती मखरांशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठीही मखरांचे मोठे आणि आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. या मखरांच्या किमती सुमारे 250 ते 3000 रुपयांपर्यंत आहेत. 2000 साली माझ्या शेतावर थर्माकोल कलाकृती बनवण्याच्या 2 एकराचा कारखाना होता. तिथे मोठ्या प्रमाणात ट्रकांच्या हिशोबाने थर्माकोलची कलाकृती बनवायचे. खूप तिथे प्रदूषण झालं शेतावर, ओढ्यात, नाल्यात, हौदात. रोज एक ट्रक थर्माकोल जाळायचे आणि मग अशी जाणीव झाली की प्रदूषण खूप होते आणि तिथून एक वाटलं की हे बंदच करूया. आणि मग ते मी फॅक्टरीला, त्या कारखान्याला टाळं लावलं आणि 3 वर्ष अथक परिश्रम घेऊन टेंबुलीची पानं, चटया, बांबू, बारदान असं काही प्रयोग करून आम्ही पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. शेवटी आम्हाला रिसायकल केलेला पुठ्ठा कागद मिळाला, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन केल्या. पर्यावरणाला निर्माण होणारा वाढता धोका पाहता या स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ पुठ्ठ्यांच्या मखरांचा यंदाच्या गणेशोत्सवात विचार करायला काहीच हरकत नाही. प्रत्येकाने जर आपल्या गणेशोत्सवात लहान सहान गोष्टी पाळल्या तर यात थोड्या प्रमाणात का होईना प्रदूषण थांबवता येईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.